प्राथमिक घटकांनुसार संख्येचे वर्गमूळ शोधणे. फाइंडिंग स्क्वेअर रूट ऑफ अ नंबर बाय प्राइम फॅक्टरायझेशन इलस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल्स. नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकूयात घटकीकरण पद्धतीचा वापर करून वर्गमूळ कसे शोधायचे याची उदाहरणं. संख्या 3969 घटकीकरण पद्धतीने वर्गमूळ कसे काढायचे ते बघूया. अभाज्य घटकीकरण पद्धतीने सगळ्यात आधी आपण संख्या 3969 घटकीकरण पद्धतीने वर्गमूळ काढूया आणि त्याच्या सगळ्या घटकाचे प्रकार पण माहिती करून घेऊ. आता आपण 3969 घटकीकरण गुणखंडन पद्धतीने कसे येते ते बघू. ह्यानंतर घटक गुणखंडन करून अशा प्रकारे गुणाकारात मांडूया. मग सगळ्या समान आकड्यांना एकत्र करून वेगवेगळे करून त्यांचा गुणाकार करू. ही आलेली संख्या त्या संख्येचे वर्गमूळ आहे, म्हणजेच संख्या 63 ही 3969 वर्गमूळ आहे. चला अजून एक उदाहरण बघू. एक सगळ्यात छोटी पूर्ण वर्ग संख्या शोधा जी 2, 16 आणि 19 भागली जाईल. जर आपल्याला फक्त एक अशी संख्या शोधायची असेल की जी ह्या तिन्ही संख्यांना पण भागत असेल, तर आपल्याला ह्या तीन संख्यांचा कमीत कमी सामान्य बहु आकडा LCM माहिती करून घ्यावा लागेल. ह्या प्रकारे आपल्याला 304 ही संख्या मिळेल. 304 ही काही पूर्ण संख्या नाही, पण आपल्याला इथे एक पूर्ण संख्या हवी आहे. आपल्याला माहिती आहे की परिपूर्ण वर्गातील सर्व मुख्य घटक जोड्या असतात. संख्या 304 मध्ये अभाज्य घटकीकरण गुणखंडनमध्ये फक्त 19 ही वेगळी संख्या जोडीची नाही. जर आपण ह्या दोघांना 19 गुणले तर आपल्याला डाव्या बाजूला 5776 ही संख्या मिळेल, जी की एक पूर्ण वर्ग संख्या आहे. आपण उजव्या बाजूला अभाज्य घटकीकरण बघू शकतो, जिथे आपल्याला ह्याचे सगळे अभाज्य घटकीकरण जोड्यांमध्ये मिळतील. म्हणून संख्या 5776 ही सगळ्यात लहान पूर्ण वर्ग संख्या आहे, जी 2, 16 आणि 19 भागली जाते. संख्या 5776 वर्गमूळ 76 आले हे आपण बघू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण अभाज्य घटकीकरण करून वर्गमूळ कसे काढायचे याची काही उदाहरणं पाहिलीत. आशा करते की तुम्हाला या सगळ्या पद्धती व्यवस्थित लक्षात आल्या असतील. धन्यवाद.